नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, मी श्वेता पाटील, एनजी वर्तक इंग्लिश मीडियम हाईस्कूल आणि जुनियर कॉलेज, विषय मराठी इंग्रजी माध्यम। आज आपण शिकणार आहोत पाठ पहिला आणि पाठ दुसरा तला अ भाग। पाठ पहिला आहे प्रार्थना तू बुद्धी दे आणि पाठ दुसऱ्यातला अ भाग अंकिला मी दास तुझा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मराठी यामधील पाठ पहिला प्रार्थना तू बुद्धी दे आणि पाठ दुसरा संतवाणी अ अंकिला मी दास तुझा हा संत नामदेव महाराजांचा अभंग आज आपण इथे अभ्यासणार आहोत। प्रथम अभ्यासणार आहोत ती प्रार्थना तू बुद्धी दे आणि त्यानंतर पाठ दुसऱ्यातला अ विभाग अंकिला मी दास तुझा। तू बुद्धी दे ही प्रार्थना गुरु ठाकूर यांनी लिहिलेली आहे। 1968 हा त्यांचा जन्मकाळ आहे। प्रसिद्ध कवी, गीतकार, स्तंभलेखक, नाटककार, कथा, पटकथा आणि संवाद लेखक। मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गीते अतिशय लोकप्रिय आहेत। नटरंग, अगबाई अरेच्चा, घर दोघांचे, टाइम पास, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यासारख्या अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे। सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून त्यांना सन 2009 साली कलागौरव पुरस्कार व सन 2010 साली जी गौरव पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले आहे। यावरून तुम्हाला कळलंच असेल कारण ही सर्व चित्रपट जे आता आपण नावं पाहिली ही सर्वच अतिशय लोकप्रिय आहेत आणि त्यातील गाणी तर आपल्या ओठावर नेहमीच असतात असं म्हणायला हरकत नाही। आता जे आपण गीत म्हणजेच ती कविता मध्येच ती प्रार्थना जी आपण ऐकणार आहोत ती सुद्धा आपल्या परिचयाचीच आहे। डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या चित्रपटामध्ये हे गीत आहे आणि तुम्हाला ती पाहिल्यानंतर लगेचच तुम्हाला समजेल की हे गीत आपल्या परिचयाचं आहे। आता या गीतात किंवा या प्रार्थनेमध्ये कवी काय म्हणतात ते पाहूया। प्रस्तुत प्रार्थनेत सन्मार्ग, सन्मती आणि सत्संगती यांचे महत्त्व कवीने अधोरेखित केले आहे। कायम सत्याची कास धरता यावी, संवेदनशीलता जपण्यासाठी ताकद मिळावी, अनाथांचे नाथ होण्यास बळ मिळावे व शाश्वत सौंदर्याचा ध्यास लागावा या भावना प्रस्तुत प्रार्थनेतून व्यक्त झाल्या आहेत। म्हणजे या प्रार्थनेत त्यांनी सन्मार्ग, सन्मती, सत्संगी, सत्संगती यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे। म्हणजे त्यांनी इथे इम्प्लिमेंट करायला सांगितलेलं आहे। सदा सत्याची कास धरता यावी म्हणजे ऑलवेज बी ट्रूथ, आणि या अनाथांचे नाथ मिळवण्यास बळ व्हावा लाभावे, शाश्वत सौंदर्याचा ध्यास लागावा या सर्व भावना या प्रार्थनेतून व्यक्त झाल्या आहेत। चला तर मग आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील ही प्रार्थना पाहूया आणि ती संगीतबद्ध केलेली आहे ती संगीतबद्ध अशी प्रार्थना आपण ऐकूया आणि तुमच्या पाठ्यपुस्तकातील ही कविता हे गीत आपण ऐकूया। तू बुद्धी दे
विश्वास दे। विद्यार्थी मित्रांनो, आठवलंच असेल तुम्हाला हे गीत। इतकी सुंदर स्वर रचना, इतकं सुंदर असं हे गीत आपल्या ओठावर सदाच गुणगुणत असणारच, आणि हेच गीत आपण कितीतरी वेळा ऐकलं सुद्धा असेल। चला तर मग आपण जाऊया आपल्या दुसऱ्या पाठाकडे, जी आहे संतवाणी, आणि त्यातील अविभाग जो आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत। संतवाणी अ आहे अंकिलामी दास तुझा। हा अभंग संत नामदेव महाराज यांनी लिहिलेला आहे। 1270 ते 1350 हा त्यांचा कार्यकाळ आहे। वारकरी संप्रदायातील थोर संत कवी। संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे। त्यांनी हिंदीतही रचना केलेली आहे। पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली। शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहे। म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की संत नामदेव हे फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिले नाहीत, तर पंजाब सारख्या ठिकाणी जाऊन सुद्धा त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली आहे। आणि एवढंच नव्हे तर शीख लोकांचा जो धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब जो आहे, हा त्यांचा पवित्र ग्रंथ आहे। या पवित्र ग्रंथामध्ये त्यांची 61 म्हणजे 61 कवने समाविष्ट असून, आणि ती कुठल्या नावाने प्रसिद्ध आहे तर भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहेत। आता प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेव काय म्हणतात ते पाहूया। प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे। म्हणजे काय तर त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत की ज्याप्रमाणे या म्हणजे अशी उदाहरणं आहेत की ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाची काळजी घेते, किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपण आतुर असतो, अशी जेव्हा एखादी स्थिती असते त्यावेळेला एखादी गोष्ट आपल्याला किती प्रिय असते, तसंच मी सुद्धा तुझा भक्त आहे आणि तू मला प्रिय आहे अशी आळवणी ते विठ्ठलाला करत आहे। चला तर आपण अभ्यासूया हा अभंग अंकिलामी दास तुझा। तुमचं पाठ्यपुस्तक जर तुम्ही उघडलं तर तुम्हालाही अभंग जो आहे हा तुमच्या पाठ्यपुस्तकात दिसणार आहे। तो मी तुमच्यासाठी वाचते। अग्नि माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझी आकाजा, अंकिला मी दास तुझा। सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी, भुकेले वत्सरावे, धेनू हंबरत धावे, वणवा लागला सेवनी, पाडस चिंतित हरिणी, नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा। सकल संत गाथा खंड पहिला, श्री नामदेव महाराजांची अभंग गाथा, अभंग क्रमांक 1661, संपादक प्राध्यापक डॉक्टर रा गोसावी। तुमच्या पाठ्यपुस्तकात हा अभंग दिलेला आहे आणि तुमच्या लक्षातच आलं असेल की मी काही शब्दांचे अर्थ तिथेच लिहिलेले आहेत। मी सुद्धा तुम्हाला अशीच विनंती करेल की तुम्ही सुद्धा शब्दांचे अर्थ तिथेच लिहिले की जेव्हा जेव्हा तुम्ही हा अभंग किंवा ही कविता वाचाल त्यावेळेला त्या कठीण शब्दांचे अर्थ तुम्हाला तिकडेच कळणार आहेत, आणि त्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला ह्या शब्दाचा अर्थ काय हे पुन्हा पुन्हा शोधावं लागणार नाही, आणि त्याचबरोबर तुम्ही हे जेव्हा अभ्यासाल तेव्हा तुम्हाला ते सोयीस्कर पडेल, आणि म्हणून मी तुम्हाला ही विनंती करेल। चला तर मग आपण ह्या अभंगामध्ये संत काय म्हणतायत ते दोन दोन ओळीचा अर्थ आपण समजून घेऊया। अग्नि माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझी आकाजा,
अंकिला मी दास तुझा। वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक संत नामदेव महाराज अगदी मनापासून आर्ततेने परमेश्वराचा म्हणजेच विठ्ठलाचा धावा करतात। त्यासाठी ते अतिशय समर्पक दृष्टांत देतात। ते म्हणतात की ज्याप्रमाणे नजर चुकीने अग्नीत सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी त्याची आई व्याकुळ होते आणि काळजीने त्याच्याजवळ धावून जाते, त्याला मायेने प्रेमाने उचलून घेते, त्याचप्रमाणे हे प्रभू विठ्ठला, मी पूर्णपणे तुझा अंकित आहे, तुझा दास आहे, तुझा सेवक आहे, आईप्रमाणे तू ही माझ्या अडचणीत माझ्या कार्यात मला धावून ये, अशी आर्त अशी हाक श्री विठ्ठलाला संत नामदेव महाराज मनापासून मानतात। पुढे जाऊया। सवेची झेपावे पक्षिणी पिली पडिताची धरणी। विठ्ठलाची आळवणी करताना संत नामदेव महाराज काय म्हणतात की झाडावर झाडावर जेव्हा घरट बांधते पक्षी आणि त्यात पक्ष्याचे लहान लहान पिल्लू घरट्यात बाहेर येऊन उडण्याचा प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नात ते जेव्हा जमिनीवर पडतात त्याच क्षणी त्याची आई पक्षिणी जी असते ना ती आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी त्याच्या दिशेने तत्परतेने झेप घेते, त्याला पुन्हा घरट्यात नेण्यासाठी धडपडते। त्याचप्रमाणे ही परमेश्वरा, तुझ्या सेवकासाठी तू सुद्धा असाच धावत ये। जेव्हा जेव्हा मी एखाद्या संकटात पडेल किंवा एखादं संकट मला घेरून असेल त्यावेळेला त्या संकटात न सोडवण्यासाठी तू असाच माझ्यासाठी धावत ये, असं संत नामदेव महाराज म्हणतायत। भुकेले वत्स राहावे धेनू हुंबरत धावे। संत नामदेव महाराज काय म्हणतात की हे विठ्ठला, ज्याप्रमाणे भुकेने व्याकुळ झालेले वासरू गोठ्यात ओरडत असते म्हणजे हंबरत असते, तेव्हा ती अवस्था सहन न होऊन गाय मोठ्या मोठ्याने हंबरत आपल्या वासराच्या ओढीने त्याच्याकडे धावत येते। त्याचप्रमाणे हे विठ्ठला, तूही माझ्यासाठी असाच धावून ये। आणि त्यामुळे काय होणार आहे की मी जेव्हा एखाद्या संकटात असेल किंवा मी जेव्हा तुझा धावा करेल त्यावेळेला तू धावत ये, असं ते विठ्ठलाला म्हणत आहे। वणवा लागला सेवनी पाडस चिंतित हरिण। संत नामदेव महाराज काय म्हणतात की हे विठ्ठला, मी अतिशय व्याकुळ आहे आणि ते हरणीचे उदाहरण देत आहेत की ज्याप्रमाणे जंगलात वणवा पसरला, वणवा म्हणजे काय तर जंगलात लागलेली मोठी आग ज्याला आपण फॉरेस्ट फायर म्हणतो इंग्रजीमध्ये, त्याचप्रमाणे हा वणवा जेव्हा जंगलात लागतो तेव्हा हरणीचे पाडस, आता हरणीचे पाडस म्हणजे काय तर हरणाचं पिल्लू, हे तिकडे अडकलेलं आहे, अशा वेळी त्याची आई म्हणजे कोण तर हरणी आपल्या पाडसाला म्हणजे आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी खूप चिंतित होते। त्या पाडसासारखी माझी अवस्था झालेली आहे म्हणजे काय तर मी सुद्धा अशाच विविध संकटामध्ये आहे आणि त्या पाडसासाठी सारखी माझी अवस्था आहे, म्हणून तू सुद्धा माझ्यासाठी धावून ये। नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा। अशी विविध उदाहरणं देऊन ते विठ्ठलाची आळवणी तर करतायतच आणि त्यात अजून त्यांनी उदाहरण दिलंय ते म्हणजे चातक पक्षी। आता हा चातक पक्षी म्हणजे कोण माहितीये का, की असं काल्पनिक आहे की हा चातक पक्षी जो आहे हा पावसाचे थेंब म्हणजे पावसाचं पाणी पिऊन तो जगत असतो आणि पाऊस हेच त्याच्यासाठी जीवन असतं असं मानलं जातं। ऑफकोर्स ही कल्पना आहे आणि असा तो चातक पक्षी आणि त्याचं हे उदाहरण म्हणजे दृष्टांत घेऊन संत नामदेव महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे चातक पक्षी आकाशात जमलेल्या आणि पाण्याने भरलेल्या ढगांना बरसण्यासाठी विनंती करतो की पाऊस येऊ दे आणि माझी तहान माझी तृष्णा भागू दे, त्याप्रमाणे मी सुद्धा तुला विनवणी करतो की मी तुझ्या दर्शनासाठी आतुर झालेलो आहे आणि ज्याप्रमाणे चातक वाट पाहतो पावसाची त्याप्रमाणे मी सुद्धा तुझी वाट पाहतोय, तुझी विनवणी करतोय, त्यामुळे तू सुद्धा माझ्यासाठी धावून ये, असे विविध दृष्टांत संत नामदेव महाराज इथे देतात आणि ते विठ्ठलाची आळवणी करतात। विठ्ठलाला सांगतात की हे विठ्ठला, मी सुद्धा तुझा दास आहे, तुझा सेवक आहे आणि आर्ततेने मी तुझा धावा करतोय आणि त्यामुळे माझ्या हाकेला तू धावून ये,
असे ते या विविध दृष्टांतातून सांगत आहेत. आशा करते की तुम्हाला हा अभंग जो आहे हा समजलेला आहे आणि नंतर आपण भेटणार आहोत पुढच्या पाठासह. तत्पूर्वी आपण पाहूया या अभंगामध्ये आलेले काही कठीण शब्द ज्याला आपण शब्दार्थ म्हणतो. अंकिला म्हणजे कोणता शरण आलेला अंकित झालेला. अग्निमाझी म्हणजे आगीमध्ये. कनवाळू म्हणजे ममताळू दयाळू. माझिया म्हणजे माझा. काजा म्हणजे काम कर्म किंवा कार्य. दास इथे अर्थ काय आहे तर भक्त. तसा अर्थ त्याचा गुलाम आहे पण इथे या अभंगामध्ये त्याचा अर्थ भक्त म्हणून आहे. सवेची म्हणजे लगेच पटकन. झेपावे म्हणजे झेप घेणे. धरणी म्हणजे जमिनीवर. बरेच अर्थ आपण तिकडे कवितेमध्येच असलेले पाहिलेले आहेत आणि त्यानंतर हे काही अजून थोडेसे शब्दार्थ मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वत्सरावे म्हणजे वासरू वासराच्या आवाजाने. धेनू म्हणजे गाय. हुंबरत म्हणजे हंबरत. वणवा म्हणजे अग्नी. जंगलात लागलेली मोठी आग ज्याला आपण फॉरेस्ट फायर मी तुम्हाला सांगितलं आहे. पाडस म्हणजे हरिणीचे पिल्लू. वनी म्हणजे जंगल रान. चिंतित म्हणजे काळजी करणे. मेघा म्हणजे ढग. विनवितो म्हणजे विनंती करतो आळवणी करतो. जैसा म्हणजे जसा. चातक केवळ पावसाचे पाणी पिऊन जगणारा एक काल्पनिक पक्षी हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे असे विविध उदाहरणं आणि दृष्टांत त्यांनी या अभंगामध्ये दिलेली आहे. आशा करते तुम्हाला हा अभंग समजला असेल आणि तुम्ही त्याचा अभ्यास जरूर करणार. वेळ आली आहे धन्यवाद सांगायची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.